लेखक, नाटककार आणि दलित साहित्यिक रुस्तम अचल खाम यांचं निधन झालं. डॉक्टर रुस्तम अचल खाम हे एक मराठी लेखक आणि नाटककार होते. गावकी हे त्यांचं आत्मकथन प्रसिद्ध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नाट्यशास्त्र विभागाचे ते विभाग प्रमुख देखील होते. प्राध्यापक डॉक्टर रुस्तम अचल खाम यांनी लोककला क्षेत्रात बहुमोल योगदान दिलं आहे. डॉक्टर अचल खाम यांनी दलित नाट्य चळवळ आणि साहित्यात स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलंय. मंगळवारी रात्री त्यांच्या छातीत वेदना सुरू झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. डॉक्टर अचल खाम यांच्या पार्थिवावर जळगाव रोडवरील हडको N11 येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेत.